येथे जूनमध्ये होणाऱ्या G20 प्रतिनिधींच्या बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आणि भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे उपसचिव अनुपम अनिश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विधानभवन येथे बैठक घेण्यात आली आहे. बैठकीस पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, राज्याचे क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त ए राजा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास डाकणे, वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे वैज्ञानिक संजय कौल, लवजित सिंग, राष्ट्रीय ई गव्हर्नन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगमोहन कथैत, अनुज कौशल आदी उपस्थित होते. G20 राष्ट्रसमूहांच्या परिषदेचे आयोजन भारतासह 3 देशात करण्यात आले आहे. यापूर्वी पुणे शहरात जानेवारीमध्ये G20 इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपची बैठक यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली होती. आता जूनमध्ये 3री डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप बैठक आणि 4थी एज्युकेशन वर्किंग ग्रुप बैठक अशा 2 बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विभाग आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की G20 जानेवारीमधील यशस्वी आयोजनाचा अनुभव लक्षात घेत सर्व आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी कमीत कमी कालावधीत शहर सौंदर्यीकरणावर लक्ष केंद्रित करून चांगले काम केले होते. पोलीस विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व काळजी घेतली. भारताचे, महाराष्ट्राचे आणि पुण्याचे डिजिटल क्रांतीतील सामर्थ्य समृद्ध सांस्कृतिक वारसा वैविध्य जगासमोर आणण्यासाठी चांगल्या पद्धतीने तयारी करण्यात येत आहे असंही राव यांनी सांगितलं. पुण्यातील ऐतिहासिक वारसांची ठिकाणे, शैक्षणिक ठिकाणे, माहिती तंत्रज्ञान संबंधित तसेच इतर उद्योग, पायाभूत सुविधा आदी ठिकाणी परिषदेतील प्रतिनिधींच्या भेटींचे नियोजन होईल. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सौंदर्यीकरणाचे काम गतीने सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.